जो आकडा दिला शेवटी, कुठे होतं मतदान चालू दाखवा, निवडणूक आयोगानं दाखवावं की ह्या ह्या भागामध्ये मतदान सुरू होतं. कोण करवतं मतदान रात्री 11:30 वाजता? हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. महाराष्ट्रात 76 लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी, त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे, या राज्यातली समाजव्यवस्था धोक्यात आहे, या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि 95 वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करतायत. आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले, इतरही नेते दिल्लीतून जातील, पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला कलंक लावणार आहे. राऊत साहेब, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्की झालंय, 5 तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते. नाही, अशी माहिती बरेच दिवस समोर येते, पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते, पण तो दिवस काय, तो सूर्य काय उजाडत नाही अजून. 5 तारखेला अजून हा महिना संपायचा आहे, तुम्हाला माहिती असेल. हां, जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल, मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही 5 तारखेचा वायदा करताय. तोपर्यंत आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य